Hello friends, as we saw in the first part of this video, like when created tides, that's time, some factors are responsible with this, like a gravitational pull of the moon, earth, and as well as sun. And second is revolution of the earth around the sun, and indirectly revolution of the moon around the sun. And third part is centrifugal force. Then we saw there how to effect of sun and moon's gravitational force and Earth's centrifugal force, and then how to create tides, high tides and low tides. It extra. Okay. In this video we are we are going to learn why the timings of the tides change daily. Do you know why the timing of tides changing daily? Look at here. When the times of the tides change daily, the same what happens? Tides are continuously occurring phenomena. Then after reaching the maximum water level during high tide, the low tide sets in, and then similarly, after reaching the lowest water level during Low tide, the high tide set in. Remember, you will understand why the timings of the high tide and low tides change daily. Look at this figure. Look at here it's Earth and its moon and its different position of moon. And here gives to point of P here P, P1, F, and F1. Okay, then this earth there will be high tides at point P as it is opposite the moon here. P point and its P point is opposite to. The Earth, and when here create high tides. This time, look at here. It's F point. As point F is opposite to the point of P, it will also experience high tide at the same time. Means when uh, when create here high tides this time same time that same time here high tides are created and this P point this P point will be at point F after 12 hours and this P point will take a 24 hours of point of P come to back to its original positions means this p point when come to back its positions it's give uh, it's take to 24 hours and when this p point going to this place of f point it's take uh, 12 hours then the same change वील अल्सो अक्युअर विथ द रेफरन्स ऑफ द पॉईंट ॲप अँड जसं ॲप जसं हा जो पी पॉईंट तुम्हाला इथं दिसतो हा पी पॉईंट ॲपच्या ठिकाणी येण्यासाठी त्याला पूर्ण ट्वेल्व अवर्स लागतात आणि हाच पी पॉईंट ॲपपासून पुन्हा त्याच्या पोजिशनवरती यायसाठी त्याला ट्वेंटी फोर अवर्स लागतात सेम तीच कंडिशन इथं आपल्याला एफच्या बाबतीतसुद्धा दिसून येते हा एफ पॉईंट पीप्रमाणेच एफ हा पॉईंट जेव्हा पीच्या प्लेसवरती येतो तेव्हा त्याला पीच्या प्लेसवरती येण्यासाठी ट्वेल्व अवर्स लागतात आणि पूर्ण इथून त्याला त्याच्या परत आहे त्या जागी यासाठी प्लेसवरती यायसाठी ट्वेंटी फोर अवर्स लागतात हे आपल्याला सेम जो एफ पॉईंट आहे ज्यावेळेस पी पॉईंटवरती हायटाइट तयार होतात त्याच्या ऑपोजिट असलेला हा एफ पॉईंट आहे तिथेसुद्धा हायटाइट्स तयार होतात परंतु जेव्हा एफ एफ हा पॉईंट पीच्या प्लेसवरती येतो त्यावेळेस इथे हायटाइट्स तयार होत नाहीत कारण का जेव्हा एफ पॉईंट हा पीच्या प्लेसवरती येत असतो तेव्हा जो पीच्या अपोजिट असलेला मून आहे त्याच्या त्या मूनची प्लेस चेंज झालेली असते म्हणजे जर इथं एफ आला तर मून हा त्याच्या आहे त्या प्लेसवरून थोडासा पुढे निघून गेलेला असतो त्यामुळे इथं हायटाईडच तयार होतील असं नाही त्यावेळेस हायटाईड तयार होत नाहीत म्हणजे त्याने काय सांगले पॉईंट एफ विल नॉट एक्सपिरियन्स द सेम हायटाईड बिकॉज इन द मेन वे द मून अल्सो वूड हॅव मू मू अ लिटल अ हेड इट विल टेक ट्वेंटी फाय मिनिट्स मोर दॅन द मोर दॅन फॉर द पॉईंट एफ टू कम टू द पोझिशन अपोजिट टू द मून आणि ह्या एफ पॉईंटला मून अपोजिट येण्यासाठी ट्वेंटी फाय मिनिट्स लागतात जो एफ पॉईंट आहे हा मूनच्या अपोजिट येण्यासाठी ह्याला पूर्ण ट्वेंटी फाय मिनिट्स लागतात आफ्टर ट्वेल्व आवर्स

आणि त्याच वेळेस ह्याच्या ऑपोजिट मून आहे त्याच वेळेस इथं काय होतं हायटायट्स तर होतात आणि पी या पॉईंटच्या ऑपोजिट असणारा हा इथं एफ पॉईंट आहे इथे सुद्धा हाय हायटायड्स तयार होतात लॅटर अगेन आफ्टर ट्वेल्व अवरस अँड ट्वेंटी फाय मिनिट्स पॉईंट पी वन विल एक्सपिरियन्स हाय टाईड ॲज इट कम्स इन इन फ्रंट ऑफ द मून देअर विल बी हाय टायड्स ॲट एफ वन टू ॲज शोन इन द धिस फिगर म्हणजे काय तर जेव्हा पी वन हा पॉईंट मूनच्या अपोजिट येतो त्यावेळेस इथे तावे काय होतात हाय त्या होतात आणि पी वनच्या अपोजिट कोणता पॉइंट येतो एफ वन येतो हा जो एफ पॉईंट आहे हा मूनच्या अपोजिट येण्यासाठी याला पूर्ण ट्वेंटी फायव्ह मिनिट्स लागतात आफ्टर ट्वेल्व आवर्स

ह्याच्या ऑपोजिट मून आहे त्याच वेळेस इथं काय होतं हायटायट्स तर होतात आणि होता पी या पॉईंटच्या ऑपोजिट असणारा हा इथं एफ पॉईंट आहे इथे सुद्धा हाय हायटायड्स तयार होतात लेटर अगेन आफ्टर ट्वेल्व अवर्स अँड ट्वेंटी फाय मिनिट्स पॉईंट पी वन विल एक्सपिरियन्स हाय टाईड ॲज इट कम्स इन इन फ्रंट ऑफ द मून दर विल बी हाय टाईड्स ॲट एफ वन टू ॲज शोन इन द धिस फिगर म्हणजे काय तर जेव्हा पी वन हा पॉईंट मूनच्या अपोजिट येतो त्यावेळेस इथं काय होतात टाईट्स तयार होतात आणि पी वनच्या अपोजिट कोणता पॉइंट येतो एफ वन येतो त्यावेळेससुद्धा इथं काय होतात टाईट्स तयार होताना आपल्याला दिसून येतात म्हणजे काय होतं हा जो पी वन पॉईंट आहे ह्या पी वन पॉईंटच्या अपोजिट जेव्हा इथून मून वरती जात असतो म्हणजे त्याची पोझिशन बदलून इथं आला की पी वनच्या अपोजिट हा मून असतो त्यावेळेस इथं हाय टायर्स तयार होतात आणि पी वनच्या अपोजिट जो एफ वन पॉईंट तुम्हाला दिसतो इथंसुद्धा टायर्स तयार होताना आपल्याला दिसून येतात आणि ह्यामुळे म्हणजे काय तर जे डेली टायर्सचे टायर्सचं जे टायमिंग आहे जे डेली चेंज होतं हे कशावरती डिपेंड असतं रोटेशनल स्पीड ऑफ द अर्थ आणि मून पोझिशन चेंजेस चेंजेस ऑफ द मून पोझिशन्स यावरती ते डिपेंड असलेलं आपल्याला दिसून येत